मंत्रिमंडळ बैठकीत शेतीविषयक विशेष निर्णय. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातला दमदार पाऊस भाताला पोषक. कमी खर्चात शाश्वत उत्पन्न देणे रेशीम शेती. नमस्कार, मी निलिमा सोनार. कृषी वार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात याची अंमलबजावणी होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर जिल्ह्यात राबवण्यात येईल. यामुळे विषमुक्त फळं, भाजीपाला आणि अन्नधान्य अधिक उपलब्ध व्हायला चालना मिळेल. ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासाठीची बाळासाहेब ठाकरे स्मृती मातुश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या धोरणातही यावेळी सुधारणा करण्यात आली. तसंच पुणे बाजार समितीसह मुंबई, नागपूर, नाशिक या बाजार समितींना राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात यंदा पाऊस उत्तम झाल्याचा फायदा अतिविकास होत आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर पीक उत्पादनास उत्तम असल्यानं हेक्टरी 26,000 क्विंटल भात उत्पादनाची अपेक्षा कृषी विभागानं निश्चित केली आहे. या खरीप हंगामात सर्वाधिक 59,278.80 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड असून त्याखालोखाल 3,387 हेक्टरवर नागली तर उर्वरित क्षेत्रात उडीद, मूग, तूर आणि गळीताची लागवड देखील यंदा उत्तम आहे. पालघर जिल्ह्यात ऊन पावसाचं वातावरण भात शेतीला पोषक असून खाचरात पाणी साचून राहिल्यानं फुटवा येण्यासाठी ही स्थिती चांगली आहे. यंदा भात पीक चांगले येईल या आशेनं बळीराजा सुखावलाय. रायगड जिल्ह्यात यंदा पावसाचा जोर असून भाताचं उत्पादन वाढण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली. नुकत्याच झालेल्या तालुका बैठकीला ते उपस्थित होते. पीक नुकसानीच्या घटना असतील तर त्याचे पंचनामे तत्काळ करून ते जिल्हा कृषी कार्यालयाकडे पाठवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. सतत दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरघोस रेशीम शेतीचं उत्पन्न घेऊन आता आर्थिक विकासाकडे वाटचाल सुरू केली. कमी खर्चात शाश्वत उत्पादनाची हमी देणारी रेशीम शेतीपूरक उद्योग म्हणून पुढे येतोय. पाहूया त्यासंदर्भात माहिती. LLB ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे. तरी पण मी या व्यवसायात पडण्याचं कारण असं की या व्यवसायाची मला थोडी आवड निर्माण झाली आणि मी 2013-14 तुतीची लागवड 2 एकरमध्ये सुरुवातीला केली. नंतर त्यापासून मला असं लक्षात आलं की आपल्याला यातून बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत आणि नंतर आज ताग आहेत. मी आज घडीला माझ्याकडे जवळपास 7.5 ते 8 एकर तुती क्षेत्र वाढवलेलं आहे. यापासून मला दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी मला बऱ्यापैकी या सगळ्या संपूर्ण क्षेत्रातून 17 ते 18 लाख रुपये मिळाले. खर्च वाजवत जाता मला ते 14 ते 13 लाख रुपये मला निव्वळ नफा या शेतीतून मिळालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही या व्यवसायात प्रगती करू शकलो, आर्थिक स्तर आमचा उंचावला आणि आज आम्ही एकदम सुखी आणि चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. पहिल्यांदा 1/2 एकर तुती लावली आणि 1/2 एकर तुती लावल्यानंतर त्याचं उत्पादन 10,720 तर त्याला भाव लागला होता 120. ह्या त्याच्यानंतर लगेच अजून 1/2 एकर आम्ही लागवड केली. मग अशा हलाखेतून माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझ्या भावाची किळीचा भाग होता. म्हणजे माझं जेवढं क्षेत्र होतं तेवढा किळीचा भाग होता. तर त्या किळीच्या भागाला 25,000 रुपये उत्पादन निघालं होतं आणि माझं 35,000 रुपये उत्पादन तुतीच्या बागेत निघालं. म्हणजे त्या काळात 2007 साली. मग अशा काळात एक मला वेगळं वाटायला लागलं
मग तिथून पुढे माझी 2 एकर तुती झाली. मग माझे बंधू 4 भावांनी पण तुती लावली. मग असं करीत आज माझ्याकडे 3.5 एकर तुती आहे. पिकांवर होणारा आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात व्यवस्थापन करण्याबाबत हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ पांडुरंग मोहिते यांनी मार्गदर्शन केलं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सुचवल्या. ज्या भागामध्ये पाऊस लेट पडतो, उशिरा पडतो, त्या भागामध्ये हुमणीचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. पिकं कुठलीही असू दे, हुमणी मुळावर जाते. त्यामुळे अमुक एक पीक केल्यामुळे हुमणी होत नाही वगैरे अशातला काही भाग नाही, प्रत्येक पिकालाही हुमणी लागते. बऱ्याचशाच मेळाव्यामध्ये शेतकरी प्रश्न विचारतात की कीटकनाशक वापरून सुद्धा हुमणीचा बंदोबस्त होत नाही, होणारही नाही. त्याचं कारण असं की जोपर्यंत हुमणीच्या भुंगे बाहेर कधी पडतात, अंडी कुठे घातली जातात, कोणती अळी नुकसान करते, कोणतं औषध कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीनं वापरायचं ह्याची माहिती जोपर्यंत शेतकरी बंधूंना इतंभूत मिळत नाही तोपर्यंत नुसत्या कीटकनाशकानं हुमणीचा बंदोबस्त अजिबात होणार नाही. पावसात येणाऱ्या रानभाज्या या औषधी गुणधर्मामुळे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ग्रामीण भागात आजही प्राथमिक उपचारांसाठी त्यांचा वापर देखील करतात, तर शहरात हेल डाएट म्हणून या वापरल्या जातात. त्यांना दरही चांगला मिळतो, यासाठीच महिलांनी या रानभाज्यांपासून विविध पाककृती तयार कराव्यात. तसंच फक्त पावसाळी हंगामात संवर्धन होऊन प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी म्हणून दापोली कृषी महाविद्यालयानं ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं. दापोली तालुक्यातील नवशी, शिरशिंगे आणि वाकवली या गावांमधून रानभाज्या प्रदर्शन तसंच पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाबदल्यात कृषी महाविद्यालयातील विस्तार प्रशिक्षण अधिकारी डॉ महेंद्र भैरमकर यांनी मार्गदर्शन केलं आणि कृषी तज्ज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमात रिसोड इथल्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धोपड उगले गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या शेतात कापूस पिकावर येणाऱ्या बोंड अळीबाबत जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून एकरी 8 ते 10 कामगंध सापळे, निंबोळी अर्क आणि कीटक कीडनाशकांची फवारणी याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी कृषी सहाय्यक आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक देखील उपस्थित होते. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल दर 3400, कमाल दर 4100, ज्वारी 3000-3450, बाजरी 2200-2800, धणे 7500-12000, कोबी 400-800, फ्लॉवर 300-800, गाजर किमान दर 600-1800, टोमॅटो 400-1000 आणि सफरचंद 5000-14000. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. कोकण आणि गोव्यातील अनेक जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, तर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सियसमध्ये. मुंबई कमाल 28, किमान 24, पुणे 26-22, नागपूर 29-24, औरंगाबाद 29-20, सोलापूर 31-22 आणि नाशिक कमाल 27, किमान 21. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in
आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबर आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.